जय श्री महाकाल, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवरती. 1 तारखेपासून तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देते आहे आणि त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देऊन झाली. त्यातला तुमचा खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न होता, वेट लॉस कसं केलं. तर आधीचा व्हिडिओ पहा, मी त्यामध्ये वेट लॉसबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला 2 दिवसापासून व्हिडिओमध्ये सांगते आहे की रुद्र जो आमच्यासोबत बाळ होता त्याचे मम्मी पप्पा कुठे आहेत, अर्थात तेजस कुठे आहे, तेजस बरा आहे का. बऱ्याच जणांनी तर अशा पण कमेंट्स केल्या की तेजसचे निधन झाले का. अजिबात नाही, परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेजस व्यवस्थित आहे. चला आधी मी तुम्हाला तेजसला भेटवते. नमस्कार. माझा ॲक्सिडेंट झाला हे तुम्हाला माहीत झालं तर आता मी सगळा क्लिअर झालेलो आहे तुमच्या आशीर्वादानं. अजून क्लिअर होईल, थोडा बाकी आहे की अजून क्लिअर व्हायचं, पण तुमच्या आशीर्वादानं पुन्हा क्लिअर होईल 100%. अजून काही काय काय झालं तुला? कोमात होतो आणि इथं लागेल होता. किती ऑपरेशन झाले? ऑपरेशन किती झाले? एक झाले. किती? एक. कुठलं? दोन झाले. तिथं दोन होते एका ठिकाणी, दोन ऑपरेशन. तुझ्या मेंदूला मार लागला होता. हो, आता सगळं समजतं. म्हणजे अजून 90% समजतं, पूर्ण 10% बाकी अजून. म्हणजे अजून 10% समजत नाही असं झालं. कोण केलं? काय केलं? वनीन भाऊ होती माझी, वाचलो तेव्हा. हा ना. दाजी? दाजी होती ना. हा ना. सगळे विचारत होते तेजसची तब्येत कशी आहे, तेजसची तब्येत कशी आहे. सगळ्यांना तेजस बघायचा होता. हा तेजस कसा आहे? एकदम क्लिअर आहे, उभा राह बाळा. एकदम बघितलं तुम्ही तेजसला भेटलात. आता आधीच तेजसला भेटलेलं तुम्ही काळ आठवा, तेजसच्या बोलण्याची पद्धत आठवा. आता त्याला त्या गोष्टी व्यवस्थित कॅरी नाही करता येते, म्हणजे सबडोरल हिमटोमा, थोडं ब्रेन हॅमरेज, त्याचे 2 ऑपरेशन्स झालेत. सोबतच तो स्वतःला असा पर्सनलाइज नाही करू शकत आहे, बट तरीही तुम्ही पाहिलं ना की बोलताना त्याचे डोळे, त्याच्या चेहऱ्याचे हावभाव, त्याच्या शरीरयष्टीतून तुम्हाला कळेल की बऱ्यापैकी तो एक 75-90% आपण म्हणूयात की बऱ्यापैकी रिकवर झालाय. एक 4 महिने होत आलेत आता त्याच्या ॲक्सिडेंटला आणि तो बऱ्यापैकी रिकवर होत आलाय. आणि तो त्याची कंडिशन कशी होती किंवा त्याची परिस्थिती कशी होती तेही तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते आणि तुम्ही तो व्हिडिओ आधी पाहा त्याची कंडिशन कशी होती. नाडी नाडीला कसं आहे, टेन्शन नाही. 50 रुपयाची काही गोष्ट नाही मोठी. आता 50 रुपयामध्ये बांगला मानणार का? 50 रुपयामध्ये मी मावायला देतो प्रॉपर्टी तुम्हाला बांगला बांधून. प्रॉपर्टी किती तुझ्याकडे? मग भरपूर प्रॉपर्टी तुझी. असं करतो काम इकडे येवलेला आहे तो आता. पाहिलं अशी होती तेजसची तब्येत. ॲक्सिडेंट झाला ना, खरं तर हॉस्पिटलमधून हा व्हिडिओ आम्ही का काढला होता कारण आम्हाला निरोपच तसा आला होता की आम्ही इतके घाबरलेलो होतो की आम्हाला असं वाटलं होतं की डायरेक्टली आता आम्हाला बॉडी घेऊन यावी लागेल. इतकी कंडिशन खराब होती, त्याच्या मेंदूवर मार लागलेला होता. डॉक्टरने जेव्हा सांगितलं सबड्युरल हिमटोमा म्हणजे त्याच्या मेंदूच्या भोवती बरंच रक्त ओठलं होतं आणि बरंच रक्तही जमा झालं होतं. त्यातल्या त्यात त्याच्या मेंदूच्या 2 नसांना डॅमेज होतं आणि सोबतच त्याला इथे कवटीमध्ये काही फ्रॅक्चर्स होते. सोबत त्याच्या दोन्ही कानातनं 4-5 दिवस ब्लडिंग, म्हणजे ब्लिडिंग असं होत होतं, रक्त येत होतं. त्यामुळे शक्यता नव्हती, पण तरीही तुमच्या सगळ्यांच्या खरंच आशीर्वादाने, भगवतीच्या कृपेने आणि प्रयत्नांनी तो नीट झालेला आहे. आता तुम्ही त्याला पाहिलात, पण रुद्राची मम्मी पण तुम्हाला पाहिजे आहे. तर चला रुद्राच्या मम्मीला भेटवते. आता तुम्हाला कविता दाखवते. कविता, हे आहे माझ्या लहान्या जाऊबाई.
नमस्कार. हाय. चल इकडे. हाय नाही. नमस्कार. नमस्कार. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता तेजसची तब्येत ठीक आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता त्यांची तब्येत ठीक आहे. त्यांची तेजसची तेजसची. आणि आमचा गोंड्या कसा आहे? गोंड्या कसा आहे? गोंड्या गोंड्या कसा आहे? गोंड्या कसा आहे? आमच्या गोंड्या कसं दाखवा. गोंड्या कसं आमचा? आमच्या गोंड्या कशा आहे? गोंडे कशा आहे? गोंडे कशा आहे? आणि कविता तुम्हाला पाहिजे होती. तुम्ही कविताला पाहिलं नव्हतं तर कविता एकदम मस्त आहे, टणटणीत आहे आणि खूप लांबची, खरं साताऱ्याची ती आणि साताऱ्यावरून इथे आहे. आणि आता छानपैकी कविता रुद्रला घेतल्या कारण मी व्हिडिओ काढते. रुद्र हे काय म्हणता बघ. रुद्र रुद्र आई आली. रुद्र कुठे आहे? रुद्र गोंड्या कुठे? गोंड्या गोंड्या कुठे? गोंड्या म्हणजे गोंड्या कुठे का? पाहिलं ना, साधी भोळी सालस आणि गोंडस अशी आमची कविता. जाऊबाई खूप छान भेटली मला, खरं तर खूप छान आणि अगदी शांत स्वभाव आहे तिचा. साताऱ्याजवळ अंगापूर म्हणून गाव आहे. साताऱ्यापासूनही एक 20-25 किलोमीटर अंगापूर म्हणून गाव आहे, जिथे गणपतीची छान अशी यात्रा भरते. आणि त्या गावातली आहे कविता. कविताचं आणि तेजसचं लग्न होण्यामागे ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कविताच्या तेजसच्या लग्नाची इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओद्वारे ती सांगेल, कारण छोटी नाही आहे, भरपूर मोठी आहे. तर ती स्टोरीही मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर तुम्हाला जर ऐकायची असली तेजस आणि कविताची स्टोरी, हे लग्नही सोशल मीडियाद्वारे झालेलं आहे. म्हणजे जसं लक्ष्मी संजयचं लग्न सोशल मीडिया थ्रू झालं होतं, तसंच कविता आणि तेजसचं लग्नही सोशल मीडियामुळेच झालेलं आहे. आणि कविता ही माझी एक सबस्क्रायबर होती खरं तर, आणि माझी सबस्क्रायबर आता माझी जाऊबाई आहे, त्यामुळे तिला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे. आणि छान जुळवलं जातं सगळं, सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत. छोटंसं बाळ आहे रुद्र, त्यालाही तुम्ही पाहिलं, मी त्याच्यासोबत खेळते. तो तुम्हाला व्हिडिओमधून दाखवते कसं खेळते मी त्याच्यासोबत आणि कसा तो माझ्याशी कनेक्ट झालाय. सांग, मी गोंड्या आहे. पण मी गोंड्या आहे. मी रुद्र गोंडू आहे. आई मम्मी मला गोंड्या म्हणती. काय म्हणती मी तुला? ऐ गोंड्या इकडं बघ. ऐ इकडं बघ. इकडं बघ. काय म्हणती मी तुला? काय म्हणती मी तुला? गोंड्या गोंड्या म्हणते मी तुला. गोंड्या म्हणते. हो गोंड्या म्हणते. गोंड्या म्हणते. हम्मचू चू 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 हम्मचू हम्मचू पत्तकीची तुला पत्तकीची हम्बाचू 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 हम्बाचू. मम्मीकडे बघतो मम्मीकडे बघतो. आग म्हणजे पिल्लू, आग म्हणजे पिल्लू ते. हा चल चल घेते तुला. पाहिलं ना, म्हणजे तेजसची कंडिशन, कविताचं माझ्यासोबत एकदम छान, म्हणजे कविता अगदीच मनमिळावं आहे. जाऊबाई छान मिळाली की सगळं छान असतं. आणि तशाच पद्धतीने रुद्र किती छान पद्धतीने, मी त्याला गोंड्या म्हणते खरं तर. आता ते गोंड्या का म्हणते मलाच माहीत नाही, पण आपण म्हणतो ना एखाद्या वेळी आपण एखाद्या बाळाला पाहिलं किंवा एखाद्या व्यक्तीला पाहिलं तर आपल्या तोंडातनं निघणारा पहिला जो शब्द असतो तो आपण त्याला वापरतो. मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं त्याला मी गोंडू गोंडू असं म्हणत होते. तर गोंडू गोंडू असं म्हणायला लागले त्यामुळे तो गोंड्या झाला आणि मी त्याला इतकीच गोंड्या म्हणते. आणि इतक्या गोंडस बाळाला मी गोंड्या म्हणते खरं तर. गोंड्या मीन्स गोंडस असा आहे त्याचा अर्थ. तर छान असं गोंडू गोंडूशी आमचं बोलणे असतं सरकारचं आणि माझं त्याच्यासोबत छान कनेक्शन आहे. आणि आम्ही दोघं जणही त्याच्यासोबत खेळत आहोत तर शॉर्ट्स व्हिडिओ पण त्याच्यासाठी बनवलेले आहेत, ते पण टाकलेले आहेत. तर तुम्ही तेजस आणि तेजसच्या वाईफबद्दल विचारत होतात तर तुम्ही आज तेजसला आणि तेजसच्या वाईफला भेटलात. कसं वाटलं त्यांना भेटून? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या माहितीसाठी उद्या आहे 8 जानेवारी आणि उद्या एक पालखी असते धुळ्याला. आता तुम्हाला माहिती आहे माझं माहेर माझी आई असतात तिथे धुळ्याला, महामंडलेश्वर पार्वती आई. तर उद्या मी माहेरी चालले तर माहेराचा व्हिडिओ पाहायला आवडेल ना. तर उद्या माहेरी जाताना तिथे काय काय घडणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सोबतच उद्या आहे एक स्पेशल डे,
त्याचा व्हिडिओ तुम्हाला स्पेशली पाहायला मिळणार आहे. तो स्पेशल डे पण मी साजरा करणार आहे आणि माहेरी जायचा व्हिडिओही तुम्हाला दाखवणार आहे आणि माहेरात गेल्यावर कसा असतो कार्यक्रम तेही दाखवणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची. जय श्री महाकाल.